अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. बाबासाहेबांच्या नावाने मत मागतो, पक्षाला मत बाबासाहेबांच्यामुळे मिळतात. आज बाबासाहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाला घेऊन समोर लोकांचं जायचं, हा आमचा पहिला प्रश्न. आपल्या आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या नावाने मत मागतो, पक्षाला मत बाबासाहेबांच्यामुळे मिळतात. आज बाबासाहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाला घेऊन समोर लोकांचं जायचं, हा आमचा पहिला प्रश्न. अजूनही पवारसाहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेतेपद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या जनतेसाठी आणि वेगळ्या राज्यातल्या लोकांच्यासाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब या नावानेच ओळखला जातो आणि असं अचानक पवारसाहेबांनी बाजूला जाण्याचा पवारसाहेबांनाही हक्क नाही. त्यांनी परस्पर असा निर्णय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी असा निर्णय घेणं आम्हाला कुणालाही आणि देशातल्या कुठल्याही माणसांना मान्य होणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा कोणत्याही परिस्थितीत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही इथून पुढे पाहिजे. आमच्या लहानपणापासून त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. अरे बोलता थांबा ना जरा. त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. आजही त्यांच्याकडून स्फूर्ती प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसापूर्वी केली. पवारसाहेब तुम्हाला आम्ही सगळा अधिकार देतो पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे ती कुणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष कसा परत नव्या लोकांच्या हातात द्यायचा तो घ्या. पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या, देशातल्या, राज्यातल्या तरुणांच्या, नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचं आहे त्यांना चालवू दे. साहेब लोक माझे सांगा ती म्हणतात. आपण सगळ्या लोकांचं आपण ऐकावं साहेब. लोक सांगतील तसं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल.